तुझ्यामुळे नाही ग, हे कधी ना कधी तरी होणारच होत. इनफॅक्ट खरंच खूप बरं झालं की तुम्ही तो वन पीस आणलात, मला घालायला लावलात. त्यावरून जे काही प्रकरण घडलं ना, त्यामुळे निदान मला माझ्या डिसिजनवर तरी पोचता आलं. सांगितलंय मी बाबांना, असं आता ओढून टाका हे लग्न. व्हॉट? तेव्हाना सांगितलंही असेल बाबांनी त्या लोकांना. काय वेडेपणा केला असा? वेडेपणा नाही ग, पण आता वेळेत छान पण सुचलंय मला. पुणे शुक शुक, मी करते तुला फोन, बाय. हॅलो माधुरी, ऐक. हॅलो शुक 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 शुक, मी हे काय? आमच्या त्याला चॉकलेट असं म्हणतात. नाही खरं तर मी तुला थँक्स म्हणायला आलो होतो. नाही म्हणजे तू इतका छान ड्रेस घातलास, तो मला दाखवण्यासाठी तू एवढा आटाबिटा केलास, छान दिसत होतीस. माझी स्टाईल वापरताय? नाही खरं तर हो, पण तू दिलेलं चॉकलेट एवढं चॉकलेट मोठं नाही आहे, पण माझं आपलं छोटस. मला आवडली आहे तुझी स्टाईल. समोरच्या व्यक्तीतलं जेवढं चांगलं आहे तेवढं घ्यायचं, आणि जे त्रासदायक आहे ते सोडून द्यायचं. दरवेळी नाही हो सोडतायत. माधुरी मला माहिती आहे तू थोडीशी नाराज आहेस. नाही म्हणजे माईच्या अशा रिॲक्शनमुळे कुणी हर्ट झालं असत, आणि तुझी खरंच काही चूक नाही आहे, मला माहिती आहे. माधुरी माई अशीच स्पष्ट वक्ती, म्हणजे तिला जर एखादी गोष्ट आवडली ना तर ती पटकन कौतुक करते, आणि जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मग असं क्षणात बोलून जाते ती.